राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंतर फार काही आमदार जरी त्यांच्या मागे गेले नसले तरी राष्ट्रवादीतील 3 बड्या नेत्यांचे देखील नाव यामध्ये घेतले जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याशी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सज्जड दम दिला असल्याचे वृत्त आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचे निवासस्थान असलेला B4 हा बंगला असल्याने आणि ती पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे वाटल्यानेच काही आमदार पहाटे बंगल्यावर पोहोचले होते. त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांची भेट जरी झाली नसली तरी मुंडे यांची भूमिका या सर्व परिस्थितीत संशयास्पद असल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे अजित पवार कनेक्शन उघड झाले होते. 23 नोव्हेंबरला दिवसभर धनंजय मुंडे यांचा संपर्क पक्षातील नेत्यांनाही होत नव्हता. मात्र पक्षाने सायंकाळी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला ते उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत आमदारांमध्ये धनंजय मुंडे यांनी रेनेसॉन्स हॉटेलमध्ये वास्तव्य करणे म्हणजे उषाशी निखारा ठेवण्यासारखेच असल्याची आमदारांची भावना आहे. अजित पवारांसह धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनीही शिवसेना काँग्रेससोबत जाण्याचे टाळण्याची भूमिका वारंवार घेतली होती. मात्र पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार पुढाकार घेत असतानाही या चौघांकडून वेगवेगळ्या टप्प्यावर या प्रस्तावाचा आग्रह धरला जात असल्याने या चौघांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रफुल्ल पटेल यांच्या एकूणच वर्तनाबाबत राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे. मात्र लोकभावना लक्षात घेऊन हे सर्व नेते आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या भूमिकेसोबत असल्याचे दिसून येत आहे. मात्र भविष्यात जर महाराष्ट्राचे राजकारण बदलले तर या नेत्यांची ही भूमिका कायम राहते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.